असं आपण त्यात प्रजासत्ता दिनानिमित्त आपल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एकच विनंती करण्यात येत आहे की देशामध्ये राज्यामध्ये आणि सगळीकडे कोरोनाची तिसरी लाट या ठिकाणी आगेकूच करते आहे. जरी महाराष्ट्रामध्ये ज्याची संख्या वाढ कमी झालेली असली तरी आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची वाढ जास्त दिसते आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळावे अशीच आपल्या मार्फत लोकांना कडकडीचं आवाहन करतो. त्याचप्रमाणे लसीकरणाकरता लोकांनी सहकार्य करावे. जे वयस्कर लोक आहे त्यांना बूस्टर डोस घेण्याकरता सरकारने या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, त्यांनीसुद्धा या ठिकाणी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा हीच या निमित्तानं सगळ्यांना मी विनंती करतो. आज पहिल्यांदा असं बघायला मिळालं की एकही स्वातंत्र्य सैनिक या कार्यक्रमाला, आपण निमंत्रण सगळ्यांना दिलेलं होतं पण शेवटी आपण पाहतोय की थंडीची लाट जर पाहिली तर आज सकाळपासून एक 3-4 कार्यक्रमांना मी होतो तर बऱ्याच लोकांची उपस्थिती या ठिकाणी कमी दिसली. याचं मूळ कारण स्वातंत्र्य सैनिक हे जोपास आपण पाहिलं असेल तर 80-90 वरती सगळ्यांचं वय आहे, त्यामुळे थंडीचंही त्यामुळे काही कारण असू शकते. ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ध्वजारोहण होईल त्या पाठोपाठ राष्ट्रगीत. राष्ट्रगीतला कोणी हालचाल करणार नाही. आवाज नको.